सर्वांना जय महाराष्ट्र। खऱ्या अर्थाने आजची जी परिस्थिती या ठिकाणी पाहिली, चार पांच दिवस आपण या ठिकाणी पाहतोय आणि आजचा हा मेळावा एवढ्या शांततेत आणि तो पण शिवसेनेचा, सर्वांनी त्या ठिकाणी जोरदार घोषणा द्यायच्या आहेत। हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने अनेक मंडळींनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं। संघटना निधी या विषयावरती आपण त्या ठिकाणी बरेच वक्त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या, परंतु आजची परिस्थिती पाहता जे काही चार पांच दिवस झालं आपल्या पक्षाच्या अंतर्गत घडामोडी आणि बंड आणि हे कशामुळे झालं का झालं, ही वस्तुस्थिती जी आपल्या सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मध्ये संभ्रमाचं जे काही वातावरण आहे त्यासाठी या ठिकाणी संबोधित आणि मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ वायर, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव दादा आलराव पाटील आणि उपस्थित शरददादा सोनवणे आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य शिवसैनिक, माता पिता बंधू आणि भगिनींना, आज खऱ्या अर्थाने चार पांच दिवस झाला आपण टीव्हीवरती पाहतोय की आपल्या पक्षाच्या अंतर्गत झालेली बंडाळी किंवा नाराजी, त्याच्या पाठीमागची असलेली कारणं आणि त्याच्यानंतर झालेल्या राजकीय वेगवान घडामोडी, तर खऱ्या अर्थाने शिवसेना हे आपलं कुटुंब आहे आणि आज आपले कुटुंब प्रमुख, आपले पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना समर्थन देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी आता मी या ठिकाणी शिरूर लोकसभेत जुन्नर पासून तर सगळे विधानसभा मला त्या ठिकाणी माहिती आहेत आणि बऱ्यापैकी प्रमुख मंडळी या ठिकाणी स्टेजवर आणि खाली दिसतायत। आपल्या सर्वांना गृहीत धरून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो की पुणे जिल्ह्याची शिवसेना संघटना ही पूर्ण ताकदीनिशी भक्कमपणे पक्षप्रमुखांच्या पाठीमाग त्या ठिकाणी उभी आहे आणि उभी राहणार। ह्या काही राजकीय घडामोडी झालेल्या आहेत, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बाळासाहेबांच्या विचाराची कास धरून तुम्ही आम्ही त्या ठिकाणी समाजामध्ये काम करत आहोत। ज्या काही मंडळींनी या ठिकाणी बंडाळी केलेली आहे त्या मंडळींनी सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचा विचार धरून आणि त्या विचाराची कास धरून शिवसेना हा पक्ष नाही, हा विचार आहे, हा बाळासाहेबांनी तुमच्या आमच्यात या रक्तामध्ये भिनलेला एक विचार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब कायम सांगायचे की मी त्या ठिकाणी शिवसेना नावाला कायम जपितो, पैसा येईल जाईल, परंतु नावाला मी कधीही धक्का त्या ठिकाणी लागू देत नाही। मी शिवसेना या नावाला फार जपतो आणि त्या नावाला कुणी धक्का लावण्याचा जर प्रयत्न जर केला तर माझा शिव सर्वसामान्य शिवसैनिक त्याला त्या ठिकाणी गाडल्याशिवाय राहणार नाही आणि आज ती परिस्थिती तुमच्या आमच्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण पाहतोय की आपल्या अंतर्गत आपले बरेचसे आमदार बाजूला गेलेले आहेत, त्यांचेही काही त्या ठिकाणी प्रश्न असतील। शिरूर लोकसभेत सातत्याने त्या ठिकाणी शिवाजीराव दादा आडराव पाटील खासदार असल्यामुळे आणि कायम संघर्ष हा राष्ट्रवादीचा असल्यामुळे प्रत्येक विधानसभा वाईज आपल्याला त्या ठिकाणी त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, परंतु ही परिस्थिती ज्या टायमाला महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्या अगोदर ज्या टायमाला भारतीय जनता पार्टी बरोबर आपली त्या ठिकाणी युती होती तर किती ठिकाणी आपले उमेदवार पाडण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला, किती ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे केले। परवा दिवशी जिल्हा प्रमुखांची मीटिंग त्या ठिकाणी साहेबांनी बोलवली,
आणि त्यात त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा त्या उल्लेख केला की कशा पद्धतीने शब्द दिला तो त्या ठिकाणी फिरवला गेला आणि त्या ठिकाणी शिवसैनिकांना जिथे जिथे शिटे मिळाली जागा मिळाल्या त्या जागा पाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ही जी काही महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यानंतर ठाकरे कुटुंबांचे जे काही आरोप झाले ते तुम्हाला दिसले नाही का? त्या टायमाला सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून तुमचं कुठे रक्त खवळलं नाही का? ज्या टायमाला ठाकरे कुटुंबावरती ते मी त्या ठिकाणी आरोप करत होते मग त्या ठिकाणी आदित्य साहेब असतील किंवा त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल अशा टायमाला आपण एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून त्यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी राहण्याची आपली भक्कमपणे उभी राहण्याची जबाबदारी निश्चितपणे तुमची आमची आहे. कारण की या समाजात एक नेतृत्व करायची कारण या समाजाची समाजसेवा करण्याची संधी ही निश्चितपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचाराने आणि पक्षप्रमुख त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे. शिवसेनेने सर्वसामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी मोठा केलेला आहे, शिवसेनेने केलेला आहे, त्यांच्या विचाराने केलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला आता काही वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मी निवडून आलो की माझ्या ताकदीवरती निवडून आलो, परंतु तुम्ही ताकदीवरती नाही, सर्वसामान्य शिवसैनिकाच्या मेहनतीच्या कष्टाच्या आणि शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचारावरती त्या ठिकाणी त्या समाज तुम्हाला त्या ठिकाणी मतदान करत असतो आणि त्या विचारावर तुम्ही निवडून येता आणि आज तुम्ही त्याच नावाचे त्या ठिकाणी खराबी करण्यासाठी निघालेला आहे. शिवसेनेने अशी अनेक संकट पाहिली, इथून पाठीमागं पण दोन तीन संकट येऊन गेली, परंतु शिवसेना कधी आपल्या विचारापासून डळली नाही आणि डळणार सुद्धा नाही अशी किती संकट शिवसेनेने त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. मग ज्या पद्धतीने फिनिक्स पक्षी राखेतून उठून आकाशाला गवास निघाल्यासाठी सज्ज होतो त्याच पद्धतीचा त्या ठिकाणी शिवसैनिक पुन्हा एकदा त्याच तेजाने त्याच ताकदीने या आकाशाला गवास निघाल्यासाठी सज्ज होणार आहे असं या ठिकाणी मला आत्मविश्वास वाटतो. खऱ्या अर्थानं जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या ज्या काही राज्याच्या त्या ठिकाणी घडामोडी चाललेल्या आहेत तर त्याच्यात या ठिकाणी सचिन भाऊ आणि आढराव दादा आपल्याला सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. परंतु आज आपल्या सर्वांची त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन असतील, मग जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहे, नगर परिषद असतील, ग्रामपंचायत असतील, काल राष्ट्रीय कार्यकारिणीची त्या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि त्यात सर्व ठराव त्या ठिकाणी घेण्यात आले आणि संपूर्ण अधिकार हे आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की आपल्याला जे काही कारवाई करायची असतील आणि इथून पुढची जी काही वाटचाल असेल तर निश्चितपणे संपूर्ण संघटना ही आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कमपणे उभी आहे असा ठराव एकमताने त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पक्षप्रमुख जी काही भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर तुम्ही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी ठामपणे उभा आहोत हे सांगण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. काही मंडळींच्या मध्ये संभ्रमाचं त्या ठिकाणी थोडस वातावरण आहे. काही जण म्हणले की साहेबांनीच सांगितलं त्या ठिकाणी जायला, साहेबांनीच पाठवलं, परंतु हे सगळ्या वल्गना आहेत, हे सगळं खोटं आहे. साहेबांनी त्याचंही स्पष्टीकरण त्या दिवशी आपल्या सभेमधून दिलं की 5-6 महिने झाले या सर्व काही त्या ठिकाणी घडामोडी चालू होत्या आणि मी त्या पाहत होतो. परंतु जे काही विचारापासून शिवसेनेच्या सगळेवर बंड केलेला आहे, सगळे म्हणत आहेत की आम्ही शिवसेनेचेच आहोत, परंतु जे जे शिवसेनेच्या बाहेर पडलेले आहे इतिहास तपासा. मागच्या वेळेला मला वाटतं भुजबळ साहेब पण 13-16 आमदार घेऊन गेले, ते एकच निवडून आला होता. त्याच्यामुळे इथून पुढे विचार करताना ज्यांना कुणाला जायचं असेल त्यांनी आत्ताच जा अशा स्पष्ट संकेत त्या ठिकाणी पक्षप्रमुखांनी दिलेले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी जबाबदारीने आपल्या आपल्या भागामध्ये आपल्या विभागामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन आपण कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा यश मिळेल अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी सर्वांनी काम पाहायचं आहे. आणि ही जी काही बंडाळी या मंडळींनी केलेली आहे ती पुणे जिल्ह्याच्या वतीने सर्वांचा या ठिकाणी एकदम स्पष्ट आणि कडक शब्दात असा या ठिकाणी निषेध करतो. आणि जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की शिवसेना पक्षाच्या बाबतीत इथून पाठीमागचा जर इतिहास जर पाहिला
पर मैं जब जब बिखरा हूं मैं दुगनी रफ्तार से निखरा हूं एवढ्याच निमित्ताने मैं अपने सर्वांना सांगतो शिवसेना त्याच ताकदीने त्याच जोमाने पुन्हा एकदा या ठिकाणी आपले पाय रोवून काम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो।